नमस्कार, इंडिया न्यूज एक्सप्रेस मध्ये मी लवीना गोविंदानी आपले स्वागत करते। तर बघूया आजच्या ठळक घडामोडी। गेल्या 8 दिवसापासून संपूर्ण राज्यात होत असलेल्या सततधार पावसाने शेतकऱ्यांच्या ज्वारी, मका, कापूस, सोयाबीन आदी पिकांची नासाडी होऊन शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास वरुणराजाने हिरावून घेतला आहे। त्यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झालेला आहे। वत व आता शासनाच्या मिळणाऱ्या तुटपुंज अनुदानाकडे त्यांचे लक्ष लागले आहे। त्याचप्रमाणे या अवकाळी पावसाने खेड्यापाड्यातील रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे। त्याचाच एक रिपोर्ट इंडिया न्यूज एक्सप्रेसचे प्रतिनिधी संतोष कासोदे यांनी घेतला। नायगाव रस्त्याची झालेली दयनीय अवस्था यामुळे प्रवाशांना गाडी चालवताना अतिशय तारेवरची कसरत करावी लागत असून 6 महिन्यापूर्वीच तयार झालेल्या रस्त्याची अवस्था कशी होते याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देतो की नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे। तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी म्हणतात की या रस्त्यावरून ज्यादा लोड असलेले वाहन रात्रंदिवस चालत असल्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था होत आहे। आता हा रस्ता केव्हा होणार, प्रवाशांची होणारी कसरत केव्हा थांबणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। प्रतिनिधी संतोष कासोदे, इंडिया न्यूज एक्सप्रेस, महाराष्ट्र। तर मग पुन्हा भेटूया पुढील घडामोडींमध्ये। तोपर्यंत पाहत रहा इंडिया न्यूज एक्सप्रेस। अन्यायाविरुद्ध सर्वसाधारण माणसासाठी, सामान्य जनतेच्या हितासाठी गरजतोय एक खणखणीत आवाज। अन्याय, शोषण, भ्रष्टाचार, राजकारण, गुंडगिरी, सामान्य माणूस, अपंग समाज यासाठी एकच आवाज। इंडिया न्यूज एक्सप्रेस, सत्याचा खणखणीत आवाज।